गाए बार बार दिन ये आए बार बार दिन ये गाए तुझे हजारों साल ये मेरी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष अनंत सुतार यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त विविध धार्मिक सामाजिक आरोग्य विषयक व आध्यात्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी त्यांनी वाढदिवसानिमित्त ऐरोली सेक्टर 4 मधील नाका कामगारांना फळवाटप, ऐरोली सेक्टर 3 मधील माता बाल रुग्णालयात रुग्णांना फळवाटप केले. तसेच रुग्णालयात असणाऱ्या वैद्यकीय सुविधा व वैद्यकीय अधिकाऱ्यांना असणाऱ्या समस्या देखील जाणून घेतल्या. तसेच शिव कॉलनी येथील आरोग्य शिबिराला भेट देत शिबिराचा लाभही घेतला. याविषयी त्यांनी सांगितले. माझ्यासाठीचा आता अकरा आनंदाचा दिवस आहे. अरविंद नगरातील माझे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते माझ्या वाढदिवसाच्या निमित्त अनेक ठिकाणी बॅनर लावून शुभेच्छा दिलेल्या. अनेक ठिकाणी आज सकाळी बघितलं, सकाळी उठल्या उठल्या चारमध्ये नाका कामगारांना अल्पोपहाराचं वाटप माझ्या हस्ते केलं. आता सेक्टर 3 महापालिकेच्या हॉस्पिटल रुग्णांना मला वाटप केलं. आता शिवकालमध्ये आपण जातो तिथं त्या वॉर्डमध्ये आरोग्य शिबिराचं आयोजन केलं आहे. संध्याकाळी काही कार्यक्रम आहे, त्याच्यानंतर मग कीर्तन आहे. ते कीर्तनाला लोक हजारोच्या संख्येने लोक जमा होते. तर म्हणजे मला बरं वाटतं की राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एवढ्या माझ्या वाढदिवसानिमित्ताना एकत्र येतात आणि त्याच्यामध्ये जोश निर्माण होतो. मला तेच करायचं असतं की पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळे ग्रुप आला पाहिजे की आपण पक्षासाठी काहीतरी केलं पाहिजे. मी प्रत्येक कार्यकर्त्याच्या सुखदुःखामध्ये आणि त्यांना नेहमीप्रमाणे सहकार्य करत असतो. माझा वाढदिवस साजरा करताना सगळ्यांनी ज्या पद्धतीनं मला मनमोकळेपणाने आणि निस्वार्थी भावनेनं हे कार्यक्रम ठेवले आणि निस्वार्थी भावनेनं नागरिकांसमोर जर बॅनर लावून शुभेच्छा दिल्या त्याबद्दल सर्व कार्यकर्त्यांनी मनापासून आभार मानतो. आणि खरं म्हणजे आज रुग्णांना फलवाटप करून एक अतिशय आनंददायी कार्यक्रम आधी घेतला. सकाळी सकाळी उठल्यावर उठल्या उठल्या नाका कामगारांना माझ्या हस्ते वर्तुकार दिला. नाका कामगारांच्या हस्ते माझा वाढदिवस साजरा केला. तर मनाला अनेक अतिशय आनंद देणाऱ्या घटना आहेत आणि भविष्यामध्ये यापेक्षा अधिक गतीने आमचे कार्यकर्ते काम करून पक्षाला वाढ पक्षाची वाढ करण्याकरता प्रयत्न करतील अशी मला आशा. तसेच सायंकाळी लोकनेते गणेश नाईक, माजी खासदार संजीव नाईक, आमदार संदीप नाईक, माजी महापौर सागर नाईक, स्थायी समिती सभापती सुरेश कुलकर्णी, सभागृह नेते रवींद्र इथापे यांच्यासह अनेक मान्यवरांनी अनंत सुतार यांची भेट घेत त्यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील दिल्या. यावेळी लोकनेते गणेश नाईक यांनी देखील कौतुक केले. तसेच कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांचा सत्कार करत कीर्तनाचा लाभ घेतला. याविषयी काही मान्यवरांनी प्रतिक्रिया देताना सांगितले. आता माईक वर कोणी बोलला तर दोन मिनिट थांबा. माननीय शिल्पकार लोकनेते महाराष्ट्राचे भूषण वैभव to you. Bar bar din ye aaye,
बेकरार हो के दामन।